25 वर्षापासून काही जण 15 वर्षापासून नाशिक महानगरपालिका क्षेत्रामधली जी गरिबांची मुलं आहेत त्यांना शिकवण्याचं काम करतात. त्याचबरोबर शासनाचे जे 7 प्रकारचे सर्वेक्षण आहे ते सर्वेक्षणसुद्धा हे करत असतात. मात्र महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी 136 अंगणवाड्या बंद केल्या आहेत. एकंदरीत 412 अंगणवाड्या आहेत, ज्याच्यामध्ये 824 कर्मचारी आहेत. मात्र गेल्या 6 महिन्यापासून यांना पगार दिलेले नाही. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विधवा भगिनी आहेत, परित्यक्ता आहेत, काहींचं या ठिकाणी केसेस चालू आहेत, कौटुंबिक कलही चालू आहेत, अपंग महिला आहेत. तर अशा स्थितीमध्ये 6 महिने त्यांना पगार नसल्यामुळे 19 जुलैला प्रशासन म्हणजे महासभेमध्ये ठराव झाला की यांना परत रुजू करण्यात यावा आणि यांचे पगार काढण्यात यावे. मात्र मुंढे साहेबांच्या आर्थिक धोरणामुळे गेल्या 6 महिन्यापासून आमची आर्थिक छळवणूक होते, मानसिक कृतीकरण होते. बऱ्याचशा महिलांना आता तुम्ही जर बघत असाल तर 40च्या पुढे 50च्या पुढे असलेल्या महिला आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की 40च्यानंतर काही ना काही आजार लागतात. आज डायबिटीज असलेले पेशंट आहेत, हार्ट पेशंट आहेत. अशा स्थितीमध्ये त्यांना जर पगारात रोजगार नाही आहे तर अक्षरशः उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि म्हणून ही हॅरेसमेंट आहे. म्हणून आम्ही राज्य महिला आयोगाला जे निवेदन देतो त्याची प्रत आयुक्त साहेबांना, पोलीस आयुक्त साहेबांनाही द्यावी या हेतूने आम्ही आज खरं भेटायला आलो होतो. भगत सरांना वेळोवेळी ते असतात, जे आंदोलन आतापर्यंत 6 महिन्यात झालेली आहे त्यांनी बघितलेले आणि हा मुद्दा किती संवेदनशील आहे याची जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आज आम्हाला वाटत होतं की सिटी जागाला आमचं दुःख त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून खरं तर आम्ही आलो होतो. त्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही हे तुमची सगळ्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या आपण स्वीकाराव्या. एक मिनिट घेतो. एक मिनिटावर का सर?